मला मजा येते आणि मला माहीत नाही की हे एन्जॉय करण्यासाठी आहे की आपण नाही का आपल्या आयुष्यात जे येतं ते आपण करत जातो. मला फार मजा येते कारण की मी कधीच कल्पना केली नव्हती की मी फिल्म दिग्दर्शक होईन, मी फिल्म करीन आणि नाही का या क्षेत्रात येईन. आणि ह्याची कल्पना नव्हती की मी असा शो अँकर करीन. तर खूप रंजक आहे माझ्यासाठी, हे मजेदार आहे की मी जे काही करतो आहे त्यामुळे छान वाटतं आणि जे जे येतं त्याला सामोरं जातो आहे. हे तर खरं तर सोनी मराठीचं श्रेय आहे की त्यांनी माझी निवड केली, माझ्या नावाचा विचार केला आणि त्यांना वाटलं की माझ्यासारखा माणूस हा शो करू शकेल. मी तुम्ही जसं म्हणालात की मी ॲक्टर नाही, त्याचा फुल टाईम ॲक्टर नाही, मी खूप माझा चेहरा लोक ओळखतात असं मला वाटत नाही, तरी त्यांनी माझा विचार केला, माझ्या नावाचा विचार केला. हे सगळं श्रेय सोनी मराठीचं आहे. असं नाही होत की तुम्हाला 2 दिवसात लगेच स्टाईल तयार करता येते, आणि स्टाईल म्हणजे तुम्ही जशी असता ती स्टाईल असते. असं काही एक स्टाईल नसते की ती छापली आणि तुम्ही तीच सगळं करत बसलं. प्रत्येक माणसाची बोलण्याची तऱ्हा असते, विचार करण्याची पद्धत असते, व्यक्त होण्याची पद्धत असते, आणि त्याला जर तुम्ही स्टाईल म्हणत असाल तर मग प्रत्येक माणसाकडे स्टाईल आहे. आणि माझ्या पद्धतीने मी बोलत असेल, मी त्याच पद्धतीनं शो करेन. आणि नाही का कोणीतरी खूप अमुक एक गोष्ट सांगली की तुम्हाला ती जमेलच असं नाही, तर आपल्या आपल्या शक्यतांनी आणि ताकदीनं मला वाटतं तुम्ही काम केलं पाहिजे. त्यामुळे मी करतो आहे, त्याची स्टाईल होते की नाही आपण नंतर विचार करूया. सगळ्या भाषांच्या अनुषंगाने, त्या प्रांताच्या अनुषंगाने अनेक भाषात जगातल्या 50 देशात हा शो होतो आणि थोडा बहुत त्याच्यात फरक आहे, तो फरक थोडासा असेलच. मला वाटत होतं की अगोदर मी जेव्हा बघायचो त्यामुळे फोन फ्रेंड जे होतं ते मला आवडायचं. मला वाटतं की मित्राला फोन लावता येईल आणि बच्चन साहेबांकडे फोन देऊन बोला म्हणता येईल. आता लाईफलाईन अशा ज्या आहेत त्या आवडण्यापेक्षा ते उपयुक्त किती याचा विचार मी जास्त करतो. मी दोन ओळी गुणगुणलो फक्त, त्याला गायक गाणं म्हणत नाही, त्यामुळे मला मजा आली. मला पण आपण बाथरूम सिंगर आहे मी तर त्याला काय अशी गायकी वगैरे नव्हती, त्याच्यात 2 ओळी म्हटलो म्हणून लगेच गायक झालो असं नाही होत, पण मजा आली मला ते करायला. मी येणार म्हटल्यावर माझ्या सगळ्या गुणदोषांसह ती सह मी येणार, म्हणजे तुम्हाला दोन्ही सहन करायला येणार. मी जे जसं आहे, ज्या पद्धतीचा विचार करतो किंवा मी ज्या पद्धतीने शो करीन, तर ते होणारच. आणि आपल्या जसा कोण होणार करोडपतीचा गुणधर्म मला लागणार आहे, तसा माझाही काही गुणधर्म ह्या शोला लागेल. आणि हे इंटरॲक्टिव्ह आहे खरं तर ते होईल, कदाचित थोडंसं एक दुसऱ्यात काहीतरी प्रभाव टाकणाऱ्या गोष्टी होतील. मला माहीत नाही की कॉम्पिटिशन कसं आहे. मी माझं जे काम आहे ते करतो, कॉम्पिटिशन तुम्हाला कळेल जास्त की कसं आहे.